तो जे पंढरपूरला जाताना रिंगण होतं तसं रिंगण इथे वरखेडला करण्यात येणार आहे आणि राहुलजी त्या रिंगणामध्ये फिरणार आहेत. तर ज्ञानेश्वर दादा आणि त्यांचे सर्व सहकारी ते रिंगणाचं जे आहे ते करतायत. आदिवासींच्या सोबतचा संवाद 3 कोटीला होणार आहे. हर्षवर्धन सबका त्याचं नियोजन करतायत. मला आता सांगितलं की संजीवभाऊ राठोड यांनी सांगितलं की आम्ही बंजारा समाजाचे लोक आता 5,000 लोक आणि राहुलजींच्या सोबत ते नृत्य करतील. अशा पद्धतीचं आणखीन जर कोणाला काही वाटत असेल की आम्हाला असा असा इव्हेंट करायचाय तर तो आम्हाला आधीच सांगा. म्हणजे त्याचं व्यवस्थितरित्या नियोजन जे जसं मी सांगितलं ढोल पथक कोणाला आणायचंय त्यांनी आम्हाला सांगा की आमचं ढोल पथक इथे इथे गेणार किंवा कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं ते. आणखी कोणाला काही करावं वाटत असेल तर त्यांनी लवकर सांगा त्याचं नियोजन आपल्याला करता येईल आणि अनेक इव्हेंट झाले पाहिजे असे तर ते आपल्याला करता येतील व्यवस्थितरित्या. त्यासोबतच राहुलजींची पदयात्रा सकाळी 6 वाजता सुरू होतीये. सकाळी 6 वाजता त्यांच्या सोबत पदयात्रेमध्ये चालण्यासाठी आपली तयारी पाहिजे. त्यावेळेस लोक कमी नको पडायला. तुम्ही येणार कोणी 7 येईल कोणी 8 येईल तोपर्यंत पदयात्रा पुढे निघून गेलेली असतील रोड ब्लॉक झालेले असतील कोणाला जाता येणार नाही. सकाळी 6 लाच आपल्याला तयार ठेवायचंय. मला काल परवा मुंबईहून नानाभाऊ फोन आला होता. आपले मुंबईचे जे अध्यक्ष आहेत भाई जगतापंत की आम्ही 35 ते 40 गाड्या घेऊन लोक येतोय 2 दिवस 3 दिवस पदयात्रेत सहभागी व्हायला. मुंबईवरून पदयात्रेमध्ये सहभागी व्हायला 350-400 लोक येत आहेत. असे अनेक जिल्ह्यातून येत आहेत. प्रत्येक तालुक्यातून किमान 500 लोक ब्लॉक मधून एका किमान 3 दिवस चालायसाठी पाहिजे. आपल्याला नावासहित त्यांच्या याद्या आपल्याला पाहिजे किमान तेवढे तयार झाले पाहिजे. युवक काँग्रेसची ही यात्रा आहे ती 2 तारखेपासून सुरू होती. त्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने आपण सगळे सहभागी व्हायचे. काही ब्लॉक अध्यक्ष नंतर आले तरी जरा कृपया उठून आपला परिचय दादा बोलला करून द्या कारण ते उशीर आले आधी हजेरी झालेली आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आता होते गादी चिखली शहर मलकापूर शहर अध्यक्ष आलेले आहेत नंतर विशाल काळे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे का ठीक आहे. मलकापूरचे आले शेगावमध्ये महिला काँग्रेसच्या वतीनं काय करण्यात आलं म्हणजे बैल गाडी आली.